नमस्कार, मी रीता आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ, म्हणजे बरेच दिवसापासून मला हा व्हिडिओ शेअर करायचा होता. जेव्हापासून मी माझं मंगळसूत्र कलेक्शन तुमच्याशी शेअर केलं तेव्हापासून हा व्हिडिओ शेअर करते, म्हणून तो आत्तापर्यंत राहून गेला आहे. आणि त्यावरच बऱ्याच अशा कमेंट होत्या की तुझं जे काही ज्वेलरी कलेक्शन आहे वेस्टर्न प्लस ट्रेडिशनल ते शेअर कर. तर आता मी दोन्ही मिळून असं शेअर करणार आहे. सगळं मी इथे काढलं आहे आणि दोन्ही मिळून यासाठी, कारण वेस्टर्न ज्वेलरी माझ्याकडे जास्त नाही आहे. ऑलमोस्ट 90% ट्रेडिशनल ज्वेलरी आहे, त्यामध्ये लॉंग सेट, चोकर आणि बरंच असं काय काय आहे. तर ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि मार्केटमध्येही आता बरेच असे सुंदर सेट आले आहेत, कारण आता संक्रांतीचे दिवस आहे, हळदी कुंकाचे दिवस आहेत, त्यामुळे सगळ्याजणींना ज्वेलरी हे सगळं घ्यायला खूप आवडतं. आणि नवीन नवीन याचमुळे आपलं कलेक्शन होत असतं. जेव्हा असे काही प्रोग्राम्स येतात, काही सण येतात, तेव्हा आपण या सगळ्या ज्वेलरी घेतो. तर आत्ताही मार्केटमध्ये बरेच असे ऑप्शन्स आले असतील. तर आत्ता मी जे दाखवेल त्यावरून तुम्हाला थोडी हेल्प होईल की कुठले दागिने छान दिसतात, कुठले सोबर आहे आणि कुठल्या फंक्शनसाठी आपण कोणते दागिने वेअर करू शकतो. तर चला तर मग एक एक करून सगळे सेट आणि चोकर ज्वेलरी सगळं शेअर करते. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात जुन्या सेटपासून सुरुवात करते. या सेटला 9 वर्ष झाले आहेत आणि अजूनही हा नेकलेस सेट काय म्हणणार, इतका सुंदर आणि इतका चमकतो, अजूनही काळा पडलेला नाही आहे. आणि हा मी फक्त 250 रुपयाला घेतला होता. मला वाटलं की लवकर काळा पडेल किंवा खराब होईल, पण तो जसाच्या तसा आहे. आणि हा घातल्यानंतर गोल्डचा सेट आहे का असं मला बरेचदा विचारलं जातं, पण हा गोल्डचा नाही आहे, आर्टिफिशियल आहे आणि खूप छान आहे. जो अजूनही माझ्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये मी अजूनही ठेवला आणि अजूनही कधी कधी हा सेट मी घालत असते. तर पहिले मी तुमच्याशी जे जुने सेट आहेत तेच शेअर करते. त्यानंतर हा एक सेट चोकरसारखाच आहे हा, पण प्रत्येक सेट आता मी घालून दाखवत नाही कारण खूप उशीर होईल. तर फक्त हा छोटासा सेट घातला आणि एक छान छोटं मंगळसूत्र घातलं किंवा लॉंग मंगळसूत्र घातलं तरीही छान दिसतं. आणि यावरचे कानातलेही साईडला काढून ठेवले आहे. सध्या मी कानातले यामध्ये आता शेअर करणार नाही आहे, पण अशाच टाईपमध्ये ह्याचे कानातले आहे. जसं हे सिंगल तुम्हाला दिसत आहे असे कानातले आहे आणि हा पूर्ण सेट. सो हा सेकंड नंबरचा सेट. हाही नेकलेस खूप जुना आहे आणि मध्ये याची बरीच फॅशन आली होती, म्हणजे ही चेन घ्यायची आणि यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं पेंडंट टाकू शकता तुम्ही. आणि अजूनही हे घातल्यानंतर जुनं असं वाटणार नाही आहे, याची फॅशन गेलेली नाही आहे. या चेनमध्ये कुठलंही पेंडंट घातलं तरी छान दिसेल. तर सिंपल तयार व्हायचं असेल, फक्त सेट घालायचं असेल, जे नॉन मॅरिड आहेत त्यांच्यासाठीही असा सेट खूप छान दिसतो फक्त सेट घातल्यानंतर. आणि चेनमध्येही त्यावेळी बरेच असे ऑप्शन्स होते. जसा यामधलाच आणखी एक माझ्याकडे आहे, हा दुसरा. तर यामधली चेन वेगळी आहे आणि पेंडंट वेगळा आहे. तर असे हे दोन सेट, हेही खूप जुने आहेत, यालाही 7 ते 8 वर्ष झाली असेल. त्यानंतर असे जे लॉंग सेट आहे त्याची मध्ये मध्ये बरीच अशी फॅशन होती. आता बरेच दिवस झाले हा सेट मी घातलेला नाही आहे, पण खूप वर्षापासूनचे ज्वेलरी आपल्याकडे असतात आणि कधीमध्ये ते घातले तर छानही वाटतात आणि प्रत्येक सेट कधी ना कधी उपयोगी पडतोच. तर असा हा एक लॉंग सेट, छोटं मंगळसूत्र आणि त्यानंतर लॉंग सेट घातला तर छान दिसतो. तर म्हणजे बरेच वर्ष झाले. हे जे 3 ते 4 सेट आहेत ते जवळपास 7 ते 8 वर्षापूर्वीचे आहे. आणि त्यानंतर नवीन घेतलेल्या सेटपैकी हा एक चोकर प्लस नेकलेस काय म्हणू शकतो आपण याला, खूप छान, एकदम भरीव आहे. जेव्हा हेवी साडी घातली असेल किंवा मग हेवी मेकअप केला असेल, लग्नाला जायचं असेल किंवा कुठलं मोठं फंक्शन असेल, तर त्यावेळी आपण अशा प्रकारचे नेकलेस घातले तर छान दिसतात. पण असे जेव्हा नेकलेस घातले तेव्हा मंगळसूत्र अगदी छोटं घालायचं किंवा मग कानातले अगदी छोटे घालायचे. यावरचे कानातलेही छान आहेत, असे झुमके आहेत मस्त. आणि गोल्डन ज्वेलरीवरचे इयरिंग्स जे असतात ते कशावरही जातात, म्हणजे हे इयरिंग्स मी यापैकीही कुठल्या सेटवर घातले तरीही जातील आणि यावर घातले तर ते मॅचिंग दिसतातच. तर हा एक भरीव असा सेट, या रेड साडीवरही खूप छान दिसतो आहे. आणि तुळशीबागेतमधूनही जे मी दागिने घेतले होते तेही तुम्हाला आत्ता दाखवते, जे आता लेटेस्ट घेतले आहेत आणि आता
हळदी कुंकाचा प्रोग्राम जेव्हा मी करेल तेव्हा हा सेट मी घालणार, जो मला खूप दिवसापासून घ्यायचा होता आणि मला खरंच खूप आवडला आहे हा। तर या सेटचं नाव मला माहिती नाही आहे, तर असा हा सिंगल सेट जरी घातला तरी एकदम भरीव दिसतो। आणि असं छोटंसं मंगळसूत्र, कारण यावर लॉंग मंगळसूत्र खूप जास्त हेवी दिसेल, कारण हा सेट थोडा हेवी आहे। तर छान वाटला मला, हा सेट आवडला आणि बघू हळदी कुंकाला हा सेट घालायचा विचार आहे माझा। आणि अशा प्रकारचा सेट मिळाला तर नक्की एक घेऊन ठेवा, यामध्ये बरेच असे ऑप्शन्स येतात। यामध्ये मोठ्या मण्यांचेही ऑप्शन्स येतात, छोटे मणीही येतात, यामध्येही मोठी डिझाईन आहे, त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स येतात। तर असा सेट नेहमी लग्नाच्या वेळीही उपयोगी पडतो आणि कुठे पार्टीला जायचं असेल किंवा मग वेस्टर्न साडीवरही असे सेट खूप छान दिसतात। तर यापैकी एक सेट तुमच्याकडे असायला हवा। याच सेटवरचे असे मस्त मोठे मोठे इयरिंग्स पण आहेत, तर छान मोठे इयरिंग्स आणि फक्त असा एक सेट घातला आणि असा एक छोटासा मंगळसूत्र, तर खूप भारी दिसेल हा एक सेट। त्यानंतर अजून एक हेवी सेट आहे, तोही फक्त सेट घातला, त्यावर आणखी काही घालायची गरज नाही आहे। कारण जेव्हा सेट आपण हेवी घालतो तेव्हा मंगळसूत्रही जर खूप असं भरीव घातलं किंवा मोठ्या मण्यांचं घातलं तर खूप एजेड असल्यासारखं वाटतं। त्यापेक्षा सेट जर हेवी असेल तर मंगळसूत्र नाजूक असायला पाहिजे। आणि कानातलेही जर सेटवरचे असतील तर सेटवरचे घाला किंवा मग नाजूक कानातले घातले तर तेही छान दिसतात। कारण दोन्हीही जर खूप हेवी घातलं तर खूप ओल्ड फॅशन वाटतं किंवा मग खूप एजड असल्यासारखं वाटतं। त्यामुळे नेहमी ही टीप लक्षात ठेवा की सेट खूप हेवी असेल तर मंगळसूत्र अगदी नाजूक घाला, किंवा मग सेट नाजूक असेल तर मंगळसूत्र थोडं हेवी घाला, म्हणजे दोन्ही मॅच दिसतं आणि उठून दिसतं। त्यानंतर अशामध्ये बरेच असे सेट आहेत, ठुसी, त्यानंतर याला काय म्हणतात, बोरमाळ का नाही, सॉरी मला आता याचं नाव आठवत नाही आहे, बोर काय माहिती याला काय म्हणतात, तर पण हा एक सेट आहे। अजून असे 2 ते 3 सेट माझ्याकडे होते, नाही याला ठुसीच म्हणतात, याला ठुसी म्हणतात आणि याला काय म्हणतात माहिती नाही। पण हे पण सेट जेव्हा असे सेट घालतो तेव्हा आपण हेवी मंगळसूत्र घातलं तर छान दिसतं, कारण यावर काही कानातले वगैरे नसतं, कानातले हेवी हा सेट आणि छान मोठं असं मंगळसूत्र खूप छान दिसतं। तर हा म्हणा किंवा मग अशी ठुसी म्हणा, आणि खूप सारे असे दागिने घालायचे नाही, म्हणजे पहिले ठुसी, त्यानंतर मग चोकर, त्यानंतर अजून एक नेकलेस, त्यानंतर खूप मोठं असं मंगळसूत्र, तर हे सगळं घातल्याने खूप वयस्कर असल्यासारखं वाटतं। जर तसं फंक्शन असेल किंवा मग तुमच्या घरची पार्टी असेल, घरचं फंक्शन असेल, तर तसं करायला काही हरकत नाही। पण आपण जेव्हा दुसऱ्यांच्या फंक्शनमध्ये जातो किंवा छोट्या पार्टीमध्ये जातो तेव्हा एवढी सगळी ज्वेलरी घालायची गरज नसते, ते ऑड वाटतं आणि चांगलंही दिसत नाही। त्यानंतर हा एक छान असा नाजूक सेट, म्हणजे छान नाजूक साडी असेल, थोडीशी ट्रॅडिशनल प्लस वेस्टर्न टाईप, तर त्यावर हा एक नेकलेस खूप छान जातो। त्यामध्ये सगळे कलर्स आहेत, ग्रीन, रेड आणि यावरचं असं इयरिंग्सही आहे। तर इयरिंग्स आता मी जास्त दाखवले नाही आहेत, कारण माझे सगळे इयरिंग्स मी एका साईडला काढले आहेत, इयरिंग्स मला कधीही उपयोगात पडतात सेटपेक्षा, म्हणून ते मी वेगळे काढून ठेवले आहेत। तर हा एक सेट, या सेटलाही खूप वर्ष झाले। त्यानंतर परत असा एक मोठा सेट, जो छान लग्न असेल, घरचं फंक्शन असेल तर छान वाटतो। आणि ह्या सेटवर मी कोणत्या साड्या घातल्या आहेत जर मला त्याचे फोटोज मिळाले तर मी नक्कीच तुमच्याशी साईडला शेअर करेन, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की सेटसोबत कोणतं मंगळसूत्र घालायचं किंवा मग इयरिंग्स कशा टाईपचे घालायचे, साडी कुठली नेसायची, कारण हे सगळं कॉम्बिनेशन कळणं खूप महत्त्वाचं असतं। नाहीतर मग सगळंच हेवी असलं तर तेवढं चांगलं उठून दिसत नाही, काही गोष्टी नाजूक आणि काही गोष्टी हेवी असं कॉम्बिनेशन मिक्स अँड मॅच करायला पाहिजे, तेव्हा कुठे आपण ओव्हरऑल छान दिसते आपली पर्सनॅलिटी आणि जो आपण लुक केला आहे तोही छान दिसतो। तर हा एक सेट आणि त्यानंतर अजून हा एक सेट। बऱ्यापैकी माझी जी ज्वेलरी कलेक्शन आहे ती तुळशीबागेतून आणि ठाणे मार्केटमधून घेतलेली आहे। तर हाही एक सेट जो छान वाटतो सिंगल घातल्यानंतरही।
त्यानंतर आत्ता हा लेटेस्ट मी जेव्हा इंदोरला गेले होते तेव्हा मला खूप आवडला. तर हा फक्त साडीवरच नाही तर तुमचा हेवी सूट असेल किंवा मग घागरा असेल, स्कर्ट असेल हेवी, आणि किंवा मग एखाद्या ड्रेसवरची ओढणी तुमची हेवी असेल तर हा सेट, अशा टाईपचे सेट घेऊ शकता जे पार्टीसाठी, रिसेप्शनसाठी, एंगेजमेंटसाठी खूप छान दिसतात. वेस्टर्न प्लस ट्रॅडिशनलवर दोन्ही याच्यावर असे सेट जातात. तर असाही एखादा सेट आपल्याकडे असले पाहिजेत. आणि कानातले तर असे आहे की जे याच्यासोबतच घातले पाहिजेत असं नाही, आपण सिंगलही कुठल्या ड्रेसवर किंवा साडीवर असे कानातले असेल तर घालू शकतो. म्हणजे या कानातल्यामध्ये सगळे कलर आहेत जे कशावरही मॅच होतील आणि कशावरही घालता येतील. तर हे कानातलेही बरेचदा मी यूज केले आहेत, कुठल्याही साडीवर कुठल्याही ड्रेसवर हे जातात. त्यानंतर हा एक चोकर सेट, हा मी एकहीदा यूज केला नाही आहे. बघू आता संक्रांतमध्ये जेव्हा हळदी कुंखाला जायला मिळेल तेव्हा हा सेट यूज करेल. तर हा एक नाजूकसा छोटासा सेट मस्त, आणि खूप जुना असा माझ्याकडे सेट आहे. ट्रेडिशनल ज्वेलरी ऑलमोस्ट संपली आहे, पटापट मी दाखवली. हा मी एकहीदा घातला नाही आहे पण मला हा घेताना इतका छान वाटला होता, आवडला होता. पण हा लहान मुलींना छान दिसेल, म्हणजे गळ्याला अशा चिपकून बसेल आणि खूप छान वाटतो. मला तो घेताना खूप आवडला पण घालता कधीच आला नाही. तर हा एक छोटासा अगदी सेट आहे मस्त, येस. हा एक सेट. त्यानंतर हा मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेला, हाही खूप कमी घालण्यात आला कारण हा सेट असा आहे की वेस्टर्न लुकवर जातो किंवा मग तशी साडी असेल, सिंपल सोबर साडी असेल जी रात्रीच्या वेळी फंक्शनमध्ये घालता येईल तशा साडींवर हा सेट जातो. तर हा एक सेट. आणि कुंदनमध्येही माझ्याकडे बरेच असे सेट होते पण आता कुंदनची जी पहिले कुंदनचे सेट मिळायचे त्याची फॅशन आता नाही आहे. हा एक सेट जो मी मेहंदी फंक्शनसाठी घेतलेला. तर छान असं ड्रेसवरही असे सेट जातात प्रत्येक फंक्शनसाठी किंवा आपल्या साडीनुसार ड्रेसनुसार आपल्याकडे थोडेफार तरी सेट अवेलेबल असले पाहिजे, म्हणजे मग ते मिसमॅच करून आपल्याला कशावरही घालता येतात. या सेटवरचे कानातले. आणि आता जे मी वेस्टर्न ड्रेसवर घालते ते सेट तुम्हाला दाखवते. त्यानंतर सगळ्यात लास्ट ट्रॅडिशनलमध्ये हा एक सेट जो मी आत्ता लेटेस्ट तुळशीबागेमध्ये गेलेली तेव्हा घेतलेला. हाही मी आता हळदी कुंकाला जेव्हा साडी नेसून जाईल किंवा मग थोडा ड्रेस छानपैकी घातला तर त्यावर हा सेटही जाईल ड्रेसवरही. आणि यावरचे कानातलेही छान अगदी छोटे छोटे आहेत. तर हा एक लास्ट सेट. आणि आता वेस्टर्नमध्ये माझ्याकडे खूप कमी असे सेट आहेत कारण वेस्टर्नवर मी झालं तर अगदी एक छोटीशी चेन घालते किंवा मग लॉंग असं एक ब्लॅक कलरचं माझ्याकडे सेट आहे तो घालते. आत्ता यामध्ये तो नाही आहे. तर हा एक सेट आणि यावर्षी छान असे कानातले. हा सेट वेस्टर्नवर खूप वेळा मी घातला आहे. त्यानंतर हे असे सेट आहेत की हे खूपदा असे घातल्या जात नाही पण जर साडी तशी असेल किंवा मग ड्रेस तसा असेल तर अशा टाईपमध्येही माझ्याकडे सेट आहेत. फक्त हा सेट घालायचा, यावर काहीच घालायची गरज नाही आहे कारण हा सेट ऑलरेडी हेवी सेट आहे आणि यावर जर अजून काही घातलं तर खूप ना मला एजेट असल्यासारखं वाटतं, खूप सारे दागिने घातलेत किंवा मग खूप हेवी हेवी सगळं घातलं. तर त्यापेक्षा हा सिंगल सेट घातला तर छान दिसतो आणि ऑलरेडी काळा आहे त्यामुळे मंगळसूत्र नाही घातलं तरी चालते. फक्त सेट घालते जेव्हा अशा प्रकारचे सेट घालायचे असतात लाईक अशा प्रकारचे, कारण यामध्ये ब्लॅक कलरचंच आहे तर मग दुसरं काहीच घालायची गरज नाही. जसं हा पण सेट इतका सुंदर दिसतोय रेड साडीवर. फक्त हा सेट घातला की काम होतं, बाकी काहीही घालायची गरज नाही आहे. जेवढं सिंपल सोबर आपण तयार होऊ, ऑफकोर्स पार्टीनुसार, तर ते आपल्या पर्सनॅलिटीला मॅच करतं आणि छानही दिसतं. तर हा होता सगळ्यात लास्ट सेट आणि अशी आहे ही माझ्याकडची सगळी ज्वेलरी. यापैकी जसं मी सांगितलं की तुमच्याकडे हेवी सेट असेल तर छान असं नाजूक मंगळसूत्र घ्या किंवा मग नाजूक सेट असेल
तर हे मी असं मंगळसूत्र घ्या. मी कन्फ्यूज झाले कारण दोन्हीही आपल्याकडे असले पाहिजेत, म्हणजे नाजूक घातलं सेट तर मंगळसूत्र हेवी घालता येतो. तर असं होतं आजचं माझं सगळं ट्रॅडिशनल प्लस वेस्टर्न ज्वेलरी कलेक्शन. यापैकी तुम्हाला कुठला सेट आवडला हे मला कमेंट करून सांगा. सध्या तरी माझा आता मी जो लेटेस्ट सेट घेतला आहे तो मला आवडला आहे जास्त. आणि आणखी एक जो हा सेट आहे तोही मला खूप आवडतो. आणि मंगळसूत्र कलेक्शन मी याआधी तुमच्याशी शेअर केलं आहे, तर हे सगळं ट्रेडिशनल प्लस ती दोन ते तीनच माझ्याकडे वेस्टर्न ज्वेलरी आहे, ती मी तुमच्याशी शेअर केली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? रिक्वेस्टेड होता, तुमची रिक्वेस्ट होती की तुझ्याकडचे सगळे ज्वेलरी कलेक्शन शेअर कर. तर हे आहेत माझ्याकडचं सगळं ज्वेलरी कलेक्शन. कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा. आणि आता संक्रांतीसाठी जर तुम्हाला काही उपयोगी पडतील तर यापैकी काही वस्तू मार्केटमध्ये मिळत असतील तर नक्की घ्या. आणि उपयोगातच पडतात अशा वस्तू, काही फंक्शन्स असेल तर त्यावर आपल्याला घालण्यासाठी काहीतरी वेगळं पाहिजे असतं, तर घ्या. आणि आणखी जर तुम्हाला मंगळसूत्र कलेक्शन, आता खूप दिवस झाले मी तुमच्याशी शेअर केलं होतं, आता नवीनही त्यामध्ये काही ॲड झाले आहेत, जर आणखी तुम्हाला बघायचा असेल तो व्हिडिओ तर तसंही मला कमेंट करा, मी नक्की परत एकदा तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल. आणि आता व्हिडिओला इथेच थांबवते. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. असेच ब्लॉग बघत राहा आणि सपोर्ट करा. चला मग आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते, उद्या घेऊन येते एक छानसा नवीन ब्लॉग. तोपर्यंत बाय बाय.